नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज। बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे। या कृषी प्रदर्शनादरम्यान ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती चे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांची आमचे प्रतिनिधी सुरेश तोडकर यांनी घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। जग आता बदलणार आहे, हवामान सुद्धा बदलत जाणार आहे। विशेषतः आजकाल लोक म्हणतात की अवकाळी पाऊस, परंतु हा अवकाळी पाऊस राहणार नाहीये। काही तज्ज्ञांच्या अभ्यासातून निरीक्षणातून असं दिसतंय की दर महिन्याला पाऊस पडणार आहे आणि उन्हाळ्यात ज्यादा पाऊस पडणार आहे। आणि याचबरोबर हा जो खरीप रब्बी हंगाम जो आहे तो संपणार आहे, त्यामुळे अशा वेळी आपल्याला शेतकऱ्यांना या सर्व गोष्टीसाठी सामोरं जावं लागणार आहे। दादा, हे जे कृषी प्रदर्शन पार पडलं त्याच्यात यावर्षी वेगळं पण काय होतं? दरवर्षी कृषी प्रदर्शन, विशेषतः भारतात जे काही कृषी प्रदर्शन असतात ती बहुतेक वेळा शहरात असतात आणि मोठ्या प्रमाणात तिथं स्टॉल लावलेले असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना असं फार मिळतं असं नाहीये। आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि शेतकऱ्यांना स्वतःला इथं येऊन कुठल्या ज्या काही व्हरायटी असतील, किंवा सोयाबीन असेल किंवा टॅमॅटो जे असेल त्याच्या लेटेस्ट असतील किंवा पुढच्या वेळी येणाऱ्या व्हरायटी काय असतील, तर त्या सर्व इथं पूर्ण पक्व टॅमॅटो इथं बघायला मिळतो। त्यामुळे त्यांना त्याचं प्लॅनिंग पुढच्या वर्षी काय करायचं ते त्यांना समजतं, किंवा या व्हरायटीतले काही दोष असतील तर त्यांना वेळीच त्यांना समजले जातात। दादा, यानंतर ज्या शेतकऱ्यांना समजा अडचणी येतील त्या पिकाबद्दल किंवा त्याच्याबद्दल ती माहिती कशी त्यांना मिळू शकते? त्यांना माहिती हवी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण नक्कीच देऊ, परंतु त्या त्या कंपनीचे तिथं स्वतःचे स्टॉल काही असतात आणि त्या स्टॉलच्या बरोबर हे प्लॉटही असतात, त्यामुळे त्या कंपन्या सुद्धा ते काळजी घेऊ शकतात आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण सुद्धा त्यांना मदत करू शकतो। पुढच्या वर्षी याहूनही काही वेगळं देण्याचा प्रयत्न होईल? यंदाच आपण जे वेगळे पण केलंय ते आयटी टेक्निक, इथं गेट फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण इथं AI टेक्निक इथं आपण शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे। जग आता बदलणार आहे, हवामान सुद्धा बदलत जाणार आहे। विशेषतः आजकाल लोक म्हणतात की अवकाळी पाऊस, परंतु हा अवकाळी पाऊस राहणार नाहीये। काही तज्ज्ञांच्या अभ्यासातून निरीक्षणातून असं दिसतंय की दर महिन्याला पाऊस पडणार आहे आणि उन्हाळ्यात ज्यादा पाऊस पडणार आहे। आणि याचबरोबर हा जो खरीप रब्बी हंगाम जो आहे तो संपणार आहे, त्यामुळे अशा वेळी आपल्याला शेतकऱ्यांना या सर्व गोष्टीसाठी सामोरं जावं लागणार आहे। म्हणून ही जी काही टेक्निक आहेत या शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजेत। जवळजवळ 40 वर्षापूर्वी आप्पासाहेब पवारांनी या ट्रस्टच्या मार्फत ड्रीप इरिगेशन लोकांना दाखवलं, सुरू करून दिलं आणि त्याचं एक्सटेन्शनचं खूप मोठं काम त्यांनी केलं, परंतु आजही शेतकऱ्यांना नक्की माहीत नाही किती पाणी द्यावं, त्यांना वाटतं म्हणून ते पाणी देतात। आणि नेमकं या आयटी टेक्निकच्या मार्फत जे काही सेन्सर्स असतात त्या मार्फत किती पाणी द्यावं तेवढंच पाणी दिलं जाईल, किती खतं द्यावी तेवढी दिली जातात आणि पानांना जे काही इन्स्ट्रुमेंट लावलेले त्याच्यामुळे त्याचं मॉइश्चर तपासलं जातं आणि 30-40% उत्पन्न यात वाढलं जाईल। आणि हे जेव्हा पुढच्या वर्षी आणखीन शेतकरी जागेवर बघतील तेव्हा ऊसासारखी पिकं सुद्धा यात शेतकरी घ्यायला सुरुवात करेल। सुरेश तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण।